9 ऑगस्ट क्रांति दिनानिमित्त उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारजी, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री चरण मुगळजी, आमदार अमिताई यादव, आमदार महेश पायंगी, आमदार सदा सावंत, मुख्य सचिव मनोज सावनी, आयुक्त इकबाल सिंचर, जिला गोविंद सुधाकर शिंदे, आपले संस्कृती विभागाचे विकास कार्यदर्शी, सर्व मान्यवर, खरं म्हणजे आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण दरवर्षी या ठिकाणी येतो आणि ब्रिटिशांना चले जाऊचा नारा इथूनच दिला आणि या घोषणेमुळे देशामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात एक देशभक्तीची राष्ट्रभक्तीची लाट उसळली आणि त्यामध्ये ज्या देशभक्तांनी राष्ट्रभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं, त्या देशभक्तांना क्रांतिकारांना मी विनम्र अभिवादन करतो, त्यांचं नमन करतो, त्यांना वंदन करतो. महात्मा गांधींनी करो मरो ही घोषणा करून तरुणांमधली चेतना जागवली आणि अखेर इंग्रजांना ब्रिटिशांना देश सोडून जावं लागलं. पण त्या काळात जर आता आपण इथली आठवण केली तरी अंगावर शार उभे राहतात. ब्रिटिशांच्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची हिंमत, लढण्याची ताकद आणि लढण्याचं धाडस आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलं तर स्वातंत्र्य संग्राम तसं सोपा नव्हता. आणि यामध्ये अनेकांनी आपल्या आयुष्याची सर्वस्वाची राख रांगोळी केली आणि त्यांच्या अग्नीत अशा हुतात्म्यांच्या त्यागाने बलिदानाने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या सर्व त्याग आणि बलिदान केलेल्या स्वातंत्र्यवीरांना, क्रांतिकारकांना नमन करतो. त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, त्या वीरांना कोटी कोटी प्रणाम करतो. तर म्हणजे त्यांच्याच बलिदानामुळे, त्यागामुळे आपण स्वातंत्र्याचे हे अमृत क्षण अनुभवतोय आणि स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्ष देखील आपण साजरं करतोय. आणि या वर्षाचा समारोप देखील मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या देशव्यापी राष्ट्रभक्तीने प्रेरित अशा उपक्रमाने आपण करतोय. करणार आहोत या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचं काम त्यांच्या बलिदानाने आपण झालेलं पाहतोय. आणि स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान हा मंत्र देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला दिला. महाराष्ट्रातला मोठी ऐतिहासिक परंपरा, त्यामुळे या मंत्राचा जागर करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. खरं म्हणजे स्वराज्य स्वातंत्र्याचा हुंकार आपल्या महाराष्ट्र भूमीतूनच उमटला. आपण आपल्या सर्वांना त्याचा अभिमान आहे, गर्व आहे. हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा, ज्यांनी स्वराज्याची उभारणी केली,
संतांची समाज सुधारकांची आणि क्रांतिकारकांची मोठी फळी या महाराष्ट्राला या महाराष्ट्राला देशाला दिली आणि लहान थोर माता भगिनी गरीब श्रीमंत कष्टकरी शेतकरी कामगार या सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीने या स्वातंत्र्य संग्रामामध्ये योगदान दिलं होतं. या बलिदानाचं केवळ स्मरण करून चालणार नाही तर त्यांची देशनिष्ठा तरुणापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि म्हणून ही जी अमृत महोत्सवाची संकल्पना प्रधानमंत्री महोदयांनी याच उद्देशाने याच संकल्पनेतून मांडली. खरं म्हणजे मेरी माटी मेरा देशची घोषणा करून देशाच्या प्रत्येकाच्या मनातली जी भावना आहे ते ओळखण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. या मोहिमेची सुरुवात देखील आज ऑगस्ट क्रांती मैदानातून आपण करतो आहोत. खरं म्हणजे त्या काळामध्ये इथूनच स्वातंत्र्याची बीज पेरली गेली आणि ब्रिटिशांना हा देश सोडून जावं लागलं असं हे ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान आहे आणि म्हणून चहल यांनी देखील हा ऐतिहासिक जो काही आपला घटनाक्रम आहे तो जपण्याचं जोपासण्याचं काम केलं. मला अजिंठ्यांना सांगत होते की पूर्वी आपण या ठिकाणी पाहिलं तर अतिशय आपल्याला चिखलातून वाट काढावी लागत होती आणि आज आपण पाहतोय की या दोन्ही गेट पाहिले ते देखील आपण आपल्या हेरिटेज म्हणजे आपलं जे काही ऐतिहासिक जी काय आपली शिकवण आहे धरोहर आहे ऐतिहासिक आठवणी आहेत ऐतिहासिक घटना आहेत ऐतिहासिक वास्तू आहेत त्या देखील या माध्यमातून मुंबई महापालिकेने जपण्याचं काम केलं आहे आणि म्हणून त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्यवीरांना देशभक्तांना ज्यांनी बलिदान केलं त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. खरं म्हणजे या मोहिमेमध्ये दिल्लीमध्ये अमृत वाटिका तयार करण्यासाठी देखील देशाच्या कानाकोपऱ्यातून 7,500 कलशांमध्ये माती घेऊन अमृत कलश यात्रा देखील काढण्यात येणार आहे आणि म्हणूनच हे सर्व कार्यक्रम आपल्या राज्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्था विविध यंत्रणा सर्वांच्या समन्वयाने यशस्वी होईल असा विश्वास देखील या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी या स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आपल्या शूरवीर अशा स्वातंत्र्य सैनिकांना कोटी कोटी प्रणाम करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री साहेब आजचा हा दिवस